लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जळगाव जिल्ह्यातील भडगाव जवळील कासगाव या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी निवेदन देऊनही प्रशासनाने चौकशी केली नाही आहे, त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात एका तरुणाने विभागीय आयुक्तालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। प्रशासनाने त्यास तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं। कासगाव ग्रामपंचायतीच्या 28 हेक्टर 95 वार क्षेत्रावर गावातील ठेकेदार बेकायदेशीर जमिनीचं उत्खनन करतात, त्यावर बंदी घालून चौकशीच्या मागणीसाठी भूषण नामदेव पाटील यांना जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना फेब्रुवारीमध्ये निवेदन दिलं, मात्र कार्यवाही झाली नाही, म्हणून विभागीय महसूल आयुक्तांकडे निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली। परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भूषण पाटील यांना विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देत अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला। काळे यांनी पोलिसांना बोलवून तरुणास ताब्यात दिलं। महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।